एक नंबर आ छोटूशी छान मस्त वाटते मला इथे थांबायचं शहाण्णव वर्ष हरी मुके मना महिला पण एक एखाद मंडळ सांभाळू शकते वाट पाहत असतो की कधी नवरात्र उत्सव येतोय हे बघा इथे पूर्ण लाइटिंग केलेली आहे हा मेन एंट्रन्स आहे आणि इथे लिहिलेलं आहे ओनली शारदोत्सव दुर्गा पूजा पंडाल इन मुंबई चला संध्याकाळ झालेली आहे आणि आपण आता इथे आतमध्ये चाललोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ या ठिकाणी बंगाल क्लब तर्फे दरवर्षी नवरात्रीनिमित्त इथे दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं म्हणजे बंगाल क्लब तर्फे यांचं यावर्षी 88वं वर्ष आहे आणि ही देवी आहे ती पंचमीला बसते पंचमी ते दसऱ्यापर्यंत ही देवी असते म्हणजे ही देवी इथे बसत म्हणजे बंगालची कम्युनिटी असते जे लोक तिथे पोहोचू शकत नाही ते लोक इथे येऊन दर्शन घेत असतात इथे जो उत्सव साजरा होतो तो संपूर्ण तिकडे जसा होतो तसा तिकडे साजरा होतो त्याच्यामुळे आपल्याला वेगळं काय काय या ठिकाणी बघायला मिळते इथे जर यायचं असेल तर तुम्हाला दरवर्षी सेशन म्हणजे दादर वेस्टला आल्यावर तुम्ही एक 20 ते 25 मिनटाच्या अंतरावरती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या इकडे येऊ शकतात आणि त्या ठिकाणी हा उत्सव साजरा होत असतो तुम्ही आलात तर संध्याकाळी या त्याच्यामुळे मस्त लाईटिंग बिटिंग वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे धनश्री आहे आणि आता आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय चला आपण इथे आज चाललो आहे बघा मेन एंट्रन्स आता इथून आहे भारी ना बघा आपण इथे आता आतल्या बाजूला आलो आहे इथे हा मेन एंट्रन्स आहे आणि एकदम महल सारखा फील खालते बघा ग्रीन ग्रास वगैरे लावलेलं आहे बघा इथे लिहिलेलं आहे आय लव बेंगाल क्लब या ठिकाणी इथे आपण चप्पल काढून आता इथे आपण दर्शनासाठी आज जाणार आहे जबरदस्त वाटतंय बघा बाजूचं ॲक्च्युली ओपन आहे ना त्याच्यामुळे अजून चांगलं वाटतंय बघा आता आपण आतमध्ये आलो आहे वाव एक नंबर हा हे बघा दोन्ही साईडला आपण इथं डेकोरेशन बघू शकतो एकदम महलसारखा फील आहे ठिकठिकाणी असे काही ना काही पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे वरती बघा झुंबर वगैरे लावलेलं आहे आणि इथे सर्वांचे तिकडे दर्शन वगैरे घेण्यासाठी जात आहेत इथे स्पेशल पूजांचे वगैरे इथे डोनेशनचे काउंटर आहेत 200 रुपये 500 रुपये असे या प्रसादांची इथे पूजा प्रसादची ही प्राईज आहे वाव इथे बघा हे सेल्फीचं हे मस्त असते ॲक्च्युली ह्याच्यामध्ये व्हिडिओ भारी येते पण इथे गर्दी आहे माझी पण काढायची इच्छा आहे रे पण ऑलरेडी अरे लाईनमध्ये बघ इथे आहेत लोक चला आपण तिथे पहिलं जाऊया दर्शनासाठी दुर्गा माते की जय हे बघा इथून आपण या दुर्गा मातेचं दर्शन घेऊ शकतो खूप सुंदर अशी मूर्ती आहे दरवर्षी ही मूर्ती ना सेमच असते चला आता आपण दर्शन घेतलंय आणि चाललो आहोत जिथे फूडचे स्टॉल्स असतात हा आणि तेव्हा जास्त गजबजाट होता तेव्हा हे बघा इथे आता फूड काउंटर जवळ आपण आलो आहोत इकडे बघू यांच्याकडे काय काय मिळते त्या ठिकाणी बघा व्हेज स्वीट्स हा इथे बिर्याणी आहे चिकन बिर्याणी कशी 300 ओके एक प्लेट 300 रुपये व्हेज नॉनव्हेज स्वीट सर्व मिळते ओके व्हेज नॉनव्हेज स्वीट यांच्याकडे सर्व मिळते इथे या बाजूला दुसरा काउंटर आहे आणि हे काय आहे ओके एक डेविल आणि हे प्रॉन्स बापरे माझ्या तोंडाला पाणी सुटत चाललं आता चिकन फिश फ्राय ओके बघा इथे सर्व आणि सगळ्याचे रेट ना समोर दिलेले पडते बघा एक डेविल 100 रुपये बघा एक डेविल 100 रुपये सगळं इकडे काय 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 मिळते म्हणजे बंगालच्या पद्धतीने हे सगळं आहे काय ओके बघा इथे समोसा इथे पुऱ्या वगैरे आहेत आणि बघा या साईडला इथे व्हेजचं आहे ते बघा तिकडे इथे स्वीट्स दिसते बापरे गुलाबजाम गुलाबजाम मोठा गुलाबजाम सिंगल हे बघा इथे गुलाबजाम आहे सिंगल पीस 100 रुपये
सिंगल पीस 100 रुपये। वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी स्वीट्स आहेत, भरपूर सारे स्वीट्स आपल्याला बघायला मिळतात। या बाजूला इथे सर्व थंडाईच आहे सगळं, कारण की आता कसं ऑक्टोबर हीट चालू आहे ना, या गोष्टींची पण गरज असते। हे बापरे, हे काय रगडा पेटीस? हां, इतर झलमुरी, झलमुरी, झलमुरी म्हणजे म्हणजे ओके भेल सारखं काय बोलतो झलमुरी। आणि त्याची काय प्राइस काय? एक बाउल, ओके झलमुरी एक बाउल आहे तो 50 रुपये। आणि इथे आहे ती पाणीपुरी। हे काउंटर आहे ते दिवसभर चालू असतात का? सकाळी किती वाजता सुरू होते? सकाळी नाही, संध्याकाळी चालू। किती वाजता? 5:30 वगैरे। आणि ते किती वाजेपर्यंत असते? रात्री कस्टमर स्टॉप असणार ते म्हणजे 11-12 वाजेपर्यंत वगैरे। ओके ठीक आहे, चला चला, थँक्यू। इथे आता आम्ही हे झलमुरी ट्राय करतोय। एक प्लेट आहे ना, लोणचं आणि आता आपण चाललो आहोत शॉपिंगच्या ठिकाणी। हे बघा, इथे लेडीजचे ड्रेस वगैरे आहेत, या ठिकाणी साड्या आहेत। साड्यांचे मला वाटतं प्राईस पण जास्तच असणार आहे। हे बघा, या बाजूला इथे साड्या आहेत आणि इथे ड्रेस वगैरे आहेत लेडीजचे। या ठिकाणी हे रेडीमेड ब्लाऊज दिसत आहेत। इथे ही इमिटेशन ज्वेलरी आहे आणि ज्वेलरी इकडे बघूया आपण कशी काय आहे ते। ₹350 हे क्वालिटी। आणि हे असे काय रंगाचे? हे बरे वाटते ना, दगड हे स्टोनचे आहेत काय? ओके, हे बघा स्टोनचे आहेत, वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आहेत। ₹1000 हे कुठले पण घ्या 1000 रुपयाला। आणि त्याच्या बाजूला इकडे हे सर्व गळ्यातले लटकन बिटकन वगैरे गळ्यातले बघ, एवढे मोठे मोठे ते बघा। आता आपण इथे बाहेर पडलेलो आहे या स्काउट्स हॉलच्या इकडे। 88 दुर्गोत्सव साजरा होतो आहे 20 ऑक्टोबर पासून 24 ऑक्टोबर पर्यंत हा आहे। आणि इथे बाहेरच्या साईडला इथे वेगळी वेगळी सगळी छोटी छोटी दुकानं पण आहेत, ज्या ठिकाणी बघा वेगवेगळ्या पद्धतीचे कानातले वगैरे मिळतात। बघा ऑक्साईडचे वगैरे असतात ना तसेवाले। बघा ₹350। तर आता आपण या देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे। तुम्ही सुद्धा या देवीजवळ नक्की भेट देऊ शकतात, नक्की दर्शन घेऊ शकतात। या ठिकाणी दिवसभर विविध प्रकारच्या म्हणजे पूजा वगैरे चालू असतात। आपण ज्या टायमाला आलो त्या टायमाला काही नव्हतं, म्हणजे मी 1:00 दरम्यान इथे पोहोचलो होतो। इकडे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे दादर, या ठिकाणी आला तर देवीचं दर्शन पण करू शकतात, फूड पण एन्जॉय करू शकतात आणि शॉपिंग पण। फूडबद्दल सांगायचं म्हणजे फूड खूप महाग होतं, म्हणजे 100 रुपयाला सिंगल गुलाबजाम। आणि त्याच्यामध्ये आम्ही ते खाल्लं, काय खाल्लं? बेल झलमुरी। झलमुरी काय होतं ते 50 रुपयाला होतं। मी ट्राय केलं पण मला ते अजिबात आवडलं नाही, एकदम तिखट तिखट होतं, असं वाटतं मिरचीच खात होतो, मला नाही आवडलं ते। आणि शॉपिंगची इकडे म्हणालात तर ते बंगाली पद्धतीच्या सगळ्या साड्या ड्रेस वगैरे होत्या, पण त्याची कॉस्ट पण जास्तच होती। पण आपण एक म्हणजे मनोरंजन म्हणून एक सगळं बघण्यासाठी वगैरे या ठिकाणी आपण नक्की येऊ शकतो। वेगळ्या पद्धतीचा इथे नवरात्रोत्सव साजरा होतो आहे तो आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। आता आपण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की काही ठिकाणी आपल्याला इन्व्हिटेशन आहे, आपण त्या नवरात्रोत्सव मंडळाला भेट द्यायला निघतोय। चला, इकडे दादा भेटलेले आहेत। दादा नमस्कार। दादांचं नाव आहे हेमंत कादरेकर। पहिली गोष्ट म्हणजे दादांनी आपल्याला यांच्या मंडळाजवळ इन्व्हिटेशन दिलं होतं, थँक्यू। हे जे मंडळ आहे ते माहीमध्ये, इथे यायचं कोणाला यायचं असेल तर कसं काय जवळ? ओके, बाजूलाच एकदम ओके। आणि मंडळाचं म्हणजे माहीमची कालिका ना, ओके माहीमची कालिका म्हणून ही प्रसिद्ध आहे। आणि आता आपण हिच्या दर्शनासाठी चाललो आहोत। चला हजर, नमस्कार आहे का? नमस्कार दादा। नमस्कार, नाव का तुमचं? अशोक रेगे। ओके, इकडे रेगे काका आहे, काय सांगाल या मंडळाबद्दल? हे मंडळ फार जुनं आहे, 1928 साली याची स्थापना आहे। अच्छा, आणि हे आजचा आम्ही जे सेलिब्रेशन करतो ते 96 वर्ष, 96 म्हणजे 4 वर्ष
आमचं 100 वर्ष. हा, तुम्हाला नक्की त्याबद्दल आतुरता असेल. ओके, आणि काय सांगाल मंडळीचे सर्व काही चालू असेल त्याबद्दल? आमच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी चालू असतात मुलांच्या संदर्भात वगैरे. शक्यतो आम्ही जे अपंग असतात दिव्यांग अशा लोकांना कशी आम्ही मदत देऊ शकतो कार्यक्रम आणि हे दाखवण्यापेक्षा त्या लोकांना कशी मदत करू शकतो ह्याचा आम्हाला जास्त. ओके, तर प्रत्येक नवरात्र आला की आम्ही त्या गोष्टी, आता उद्या सुद्धा आम्ही एक अंधांचा कार्यक्रम ठेवलाय ऑर्केस्ट्रा. ओके, जेणेकरून त्यांना मदत होईल. बरोबर, म्हणजे समाज कार्याचं तुमच्याकडे जास्त आहे. आणि सगळे सगळे जे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांची पण एकंदरीत मनोवृत्ती आणि मानसिकता तीच आहे. ओके, एकदम मस्त. विशेष करून महिला श्रम नंतर बाल सुधारगृह वगैरे यांना जेवढे काही आमच्याकडे मदत येत असते ना देणगी म्हणून. ओके, महिलांना साड्या वगैरे आम्ही इकडनं दरवर्षी दिवाळीमध्ये भेट म्हणून देत असतो. अच्छा, आणि मुलांचे वाढदिवस चालते त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना हाऊस वगैरे वगैरे वाटप करत असतो. ओके, म्हणजे समाजामधील असे लोक असतात ज्यांना गरज आहे ते तुमच्यातर्फे दिले. हे अजय खाडकर हे प्रामुख्याने यांचा हिरिरीचा सहभाग असतो. ठीक आहे, चालेल. थँक्यू, थँक्यू. चला चला, मस्त डेकोरेशन केलेलं आहे. एकदम असं गाभारा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. समोर इथे महिलांचा कार्यक्रम आहे भजनाचा. हे बघा, इथे सर्व महिला वगैरे सर्व उपस्थित आहेत आणि इथे हा सर्व कार्यक्रम चालू आहे. इथे बघा, ओटी भरण्यासाठी सर्वांची इथे गर्दी झालेली आहे. डेकोरेशन मस्त केलं आहे ना, एकदम सिम्पल आणि एकदम भारी वाटते. आणि भाई 96 वर्ष 4 वर्षांनी मजबूत असणार वाटते यांचा जल्लोष. भारी अंबे माते की जय. बघा, इथे आपण प्रसाद घेतोय. आता वाव, जिलेबी. आणि बघा, इथे या ठिकाणी धनश्रीची काकी ओटी भरत आहेत. हा, बायको दिसणार दिसणार. काकी, नाव का तुमचं? वीणा. ओके, इथे वीणा काकी आहे. बॅच काय आपला देवीचा आहे काय? ओके, माईंची कालिका. मस्त आहे, मस्त आहे. हा, नाही भारी वाटतंय. चला येतो. हा हा, नक्की भेटू, नक्की भेटू. हा हा, थँक्यू, थँक्यू. चला 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 दादा, तुम्हाला पण थँक्यू, भेटू लवकरच. आणि बघा, आता माहीम नंतर आपण पोहोचलो आहोत सात रस्त्यामध्ये बाल उत्साहीची माता जवळ. आणि या ठिकाणी हा मित्र आहे. नमस्कार मित्रा. नमस्कार. याचं नाव आहे आदित्य लोकडे. आणि आदित्य लोकडेने आपल्याला इथे इन्व्हाइट केले देवीसाठी. हो, जाऊया. इथे हे हरिनाम सप्ताह ना? हो, हरिनाम. या ठिकाणी बघा, हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सर्व महिला मंडळी या ठिकाणी हरिनाम सप्ताहासाठी. बघा, हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी. वाव, खूप सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे. आर्टिफिशियल फ्लॉवरचं डेकोरेशन आहे पण एकदम जबरदस्त वाटते. मित्र, मंडळाचं किती वर्ष आहे? आपलं आता 55 वर्ष चालू आहे. किती वर? 55. ओके, 55 वर्ष आहे. आणि समजा कोणाला इथे यायचं असेल तर कसं यायचं? आपला न्यू चेरियन टॉकेट लँडमार्क आहे. ओके, आला 5 मिनिटावर महालक्ष्मीची माता. आणि जवळचं स्टेशन महालक्ष्मी. महालक्ष्मी स्टेशन 2 मिनिटावर आहे. ओके, आणि काय सांगशील तुमच्या मंडळाबद्दल? आपला मंडळ म्हणजे एकदम जुनं मंडळ आहे सात रस्त्या मधलं. आणि एकाचं वैशिष्ट्य म्हणजे एका चाळी त्या देवीची स्थापना झालेली चाळीमध्ये. चाळीमध्ये. ओके, आणि त्याचा आता कालांतराने बदल आपल्या टॉवर वर झालाय. देवीकडे बसायला लागले. एकदम जुना मंडळ सातरस्त्यातला पहिला मंडळ. ओके, सातरस्त्यामधला पहिला मंडळ. पहिला मंडळ सातरस्त्यामधला. आणि डेकोरेशन ऍक्च्युअली मस्त केलंय. हो, ऍक्च्युअली दरवर्षी काहीतरी नवीन ट्राय करतो. हा, नाही एकदम अट्रॅक्शन वाटते आर्टिफिशियल फ्लॉवर. हो, दरवर्षी नवीन काहीतरी ट्राय करतो.
आणि विसर्जनाने आगमन ट्रॉलीवर पण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. ओके सर्व काय इथे आपण पुन्हा एकदा आपण डेकोरेशन बघतोय. मस्त एकदम मंडप सर्व सजवलेलं आहे देवीचं आणि आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे इथे मस्त वाटतायत आणि तिकडे आपण ती देवीची मूर्ती बघू शकतो. मस्त वाटते देवी, भारी वाटते ते. कारण तिच्या मेन म्हणजे तिच्या हातामध्ये जे सर्व शस्त्र आहेत ना एक नंबर वाटते ते. बघा ढाल, कमळ, त्रिशूळ वगैरे, तलवार वगैरे एक नंबर वाटते. अंबे माते की जय. अंबे माते की जय. थँक यू आल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. चला मित्रांनो आता आपण इथून निघूया. आता आपल्याला जायचं आहे लालबागमध्ये म्हणजे रंगारी बदक चाळजवळ. चला इथे आपला सबस्क्रायबर मित्र भेटलेला. मित्र नाव कोणतं? पार्थ. आणि राहायला इथेच आहेस काय? हिरामबाईच्या मध्ये राहतो. कसे वाटत आपले व्हिडिओ? हा कितवीला आहेस? सातवीला. ओके हिरामबाई या ठिकाणी खेळत होता आणि त्यांनी आपल्याला बघून इथे आपल्या जवळ आलेलं आहे. थँक्यू. हा चल चल बाय बाय. आणि आता आपण पोहोचलो आहोत रंगारी बदक चाळमध्ये जे काळा चौकीमध्ये आहे. आणि हे दादा आपल्याला इथे न्यायला आले होते. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? गौरव पाटील. पंडित. ओके गौरव पंडित. आणि अशी मंडळं फार क्वचित असतात जिचे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव दोन्ही पण साजरा होते. आणि या रुचिरा बरबता आहे. नमस्कार. आणि आपले सबस्क्रायबर पण आहेत आणि यांनी आपल्याला इन्व्हिटेशन पण दिलं होतं. थँक्यू. हा हा इथे आपण देवीचं दर्शन केलं. वाव मस्त वाटते. या ठिकाणी बघा अशी पृथ्वी दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मस्त वाटते ना. हा एकदम डिफरंट वाटते. आणि तिकडे आपण देवीची मूर्ती बघू शकतो. मूर्ती लहान आहे पण एकदम मस्त वाटते. इथे आपल्यासोबत दादा येतात. नाव का तुमचं? संतोष परब. ओके संतोष दादा आहेत. मंडळाचं यावर्षी किती वर्ष आहे? 69 वर्ष आहे. 69 वर्ष. देवीची मूर्ती आहे ना एकदम नाजूक आणि खूप म्हणजे मन प्रसन्न झालं. तुमच्या मंडळाबद्दल काय सांगाल? आमच्या मंडळाची स्थापना जवळ आता 69 वर्ष झाली. आम्ही तेव्हा छोटे होतो, लहान होतो. आमचे विश्वस्त दादा पंडित यांनी या उत्सवाला सुरुवात केली. ओके. आणि मूर्ती ज्यावेळी बसवली त्यावेळी या मूर्तीचे शिल्पकार आहेत राष्ट्रपती विजेते राम सारंग. ओके यांनी बनवलेली आहे. अच्छा. ज्यावेळी आम्ही दसऱ्याला ही विसर्जन करायला घेऊन गेलो ही पूर्ण मातीची मूर्ती आहे. ज्यावेळी आम्ही मूर्ती उचलायला गेलो 10 जणांना ही मूर्ती उचलली नाही. एवढी छोटी नाजूक मूर्ती आहे. म्हणजे पहिल्या वर्षी बसवलं तेव्हा? त्यावेळी पहिल्याच वर्षी आम्ही विसर्जनाला घेऊन गेलो. तिने कौत दिलं नाही. एकाच्या अंगात वारं आलं. तिने आम्हाला त्या वाऱ्याने असं सांगितलं की मी इकडनं जाणार नाही, मला इथे थांबायचं आहे. अच्छा. हा या मूर्तीचं वैशिष्ट्य. आणि मूर्ती पूर्ण आमची मातीची. म्हणजे मूर्ती विसर्जन होत नाही? नाही होत. अच्छा. मग दरवर्षी ही मूर्ती इथेच असते? इथेच असते. मग म्हणजे फक्त रंगकामाला आम्ही मातीकाम असल्यामुळे दरवर्षी नवरात्रीच्या अगोदर तुम्ही इथे रंगकाम करता. आगमन विसर्जन? आगमन आम्ही करतो फक्त, विसर्जन नाही करत. ओके म्हणजे आगमन दरवर्षी होते देवीचं? हो दरवर्षी. ओके ठीक आहे. एकदम मस्त. म्हणजे मला काहीतरी वेगळं काहीतरी वाटलंय. आणि स्पेशल पावणारी आमची माता. अरे एक नंबर. दुर्गा माता? दुर्गा माता. ओके रंगारी मध्ये दुर्गा माता. ओके ठीक आहे. मस्त वाटलं मला ऐकून पण काहीतरी वेगळं वाटलं. आणि स्पेशली देवीची मूर्ती तर एकदम जबरदस्त होती. ठीक आहे ठीक आहे. चला थँक्यू. धन्यवाद. इथे सर्व या महिला वर्ग आहे ज्या जास्त उत्सुक दिसत आहेत. नमस्कार सगळ्यांना. हा म्हणजे हे सर्व इथे आमच्याकडे गेल्या वर्षीपासून फक्त आणि फक्त महिलाच पदावरती असतात. सर्व सगळ्या पदाधिकारी महिलाच आहेत. अध्यक्ष. ओके. सेक्रेटरी. अच्छा म्हणजे हे पण तुमच्याकडे काहीतरी वेगळं पण म्हणजे महिला पण एखादं मंडळ सांभाळू शकते. एक नंबर एक नंबर. तर चला आता आपण या रंगारी बदकच्या दुर्गा मातेजवळ निघतोय. स्पेशली मला मूर्ती खूप आवडली, छोटी आहे पण एक नंबर आहे. चला आपण आता इथून निघूया. चला ताई येतो. तुम्हाला थँक्यू सो मच इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. थँक्यू. भेटू. ठीक आहे ठीक आहे. चला बाय बाय. हा पुढच्या वर्षी नक्की स्वतः समजून येईन. चला चला. इथे बाबू खास आपल्याला भेटायला आलाय. नाव काय तुझं? साईश. ओके इथे रंगारी मध्ये जवळच राहतोस?
अच्छा मग इथे दर्शनासाठी आलेलास? ओके थँक यू, भेटून बरं वाटलं. किती आहेस? सहावी आहे. अभ्यास करतोस ना? ठीक आहे ठीक आहे, बाय बाय. तर आता आपण पोहोचलो आहोत प्रभादेवीमधील जे के जवळ, जे के बँक्वेट जवळ, आणि आपला मित्र आहे सुमेघ, आणि यांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलं देवीसाठी, आणि आता आपण यांची देवीचं दर्शन घ्यायला जातो. बिल्डिंगमध्ये देवी ॲक्च्युली, आणि नुकतीच आता देवीची आरती पार पडलेली आहे, आणि त्याच्यामुळे इथे सर्व दर्शनासाठी लाईन पण लागलेली आहे. इथे आपल्यासोबत सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत. मित्र, नाव कोणचं? प्रतीक तांडे. ओके, मंडळाचं यावर्षी किती वर्ष आहे? 47 वर्ष. आणि हे जे डेकोरेशन केलं आहे, म्हणजे डेकोरेशन मला खूप सुंदर वाटलं. ऍक्च्युली देवीच्या मूर्तीला साजेसं असं इकडे डेकोरेशन केलं कैलास पर्वत, ते तुम्हीच केलेत काय? हो, आमच्या मंडळाचे सभासद आहेत मधुकर माने, ते आता उपस्थित आहेत, पण शैलेश सावंत आणि प्रसाद यादव ह्या तिघांनी ते डेकोरेशन बनवलेलं आहे. आणि ते कैलास पर्वत नसून आपलं केदारनाथ उभारलं तिथे. ऍक्च्युअली कशी तिथे पाया पडतात त्याच्यामुळे मला दिसला नाही ते. अच्छा, केदारनाथ माझा ड्रीम प्लेस आहे. हो, मला जायचं आहे तिकडे. नक्की. काय सांगेल तुमच्या म्हणजे मंडळाबद्दल काय सांगाल तुम्ही अजून? आमचं मंडळ खूप जुना मंडळ आहे, म्हणजे सत्य, आणि इथे सगळे खूप आनंद उत्साहाने हा नवरात्र उत्सव साजरा करत असतात. कारण मी आता मी तुला सांगतो, एक अर्धा पाऊण तास मी बाहेर उभा होतो, तुमची इथे आरती चालू होती, भरपूर गर्दी होती. आमच्या मंडळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आमची आरती ती एकदम सुरात आणि तालात घेतात ती आरती, त्यामुळे आरती घ्यायला खूप आम्हाला आनंद असतो. आम्ही या वर्ष या नवरात्र उत्सवाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो की कधी नवरात्र उत्सव येतोय, आणि आम्ही हे सगळं गुण्यागोविंदाने कसं हा सण साजरा करतो. ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू. अंबे माते की जय. जेकेच्या माऊलीचा विजय. हे बघा, आता आपण इकडे डेकोरेशन बघतोय, सर्व केदारनाथ केलेलं या ठिकाणी बघा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवण्यात आलेल्या आहेत. इथे ब्रिज आहे, ब्रिजच्या खालून बघा सर्व पाणी वगैरे वाहते, तिकडे धुकं वगैरे आहेत, आणि त्या बाजूला तिकडे केदारनाथचं मंदिर दाखवलेलं आहे. मस्त वाटतं, एकदम हुबेहू असं दाखवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी केदारनाथचा. आणि देवीची मूर्ती बघू शकतो आपण, मस्त आहे. वरती शंकराची तिकडे प्रभाव आहे, आणि खालती नंदीवरती ती देवी बसते. खूप सुंदर वाटते, आणि तुम्ही सुद्धा या जेकेच्या इकडे, जेकेच्या माऊलीच्या इकडे नक्की भेट देऊ शकतात. तर चला मित्रांनो, फायनली व्हिडिओ थांबवतोय. या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून सुरू केलं होतं, त्याच्यानंतर आपण गेलो माईमला, त्याच्यानंतर गेलो सातरस्त्याला, त्याच्यानंतर गेलो लालबागमध्ये, आणि त्याच्यानंतर आलो प्रभादेवीमध्ये. ज्या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं होतं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, अजून खूप होते लांबण, पण कसं प्रत्येक ठिकाणी जाणं तेवढं पॉसिबल नसते. ज्यांच्याकडे नाही पोचलो त्यांना मी मनापासून सॉरी मागतो आहे, सॉरी बोलतो मी मनापासून. आणि ज्या ठिकाणी पोचलो होतो त्या ठिकाणी जे जे आपल्याला प्रेम दिलं त्यांनी मी खरंच भारावून गेलो. तुम्हाला सर्वांना थँक्यू आहे, तुमच्यामुळे पण हे सर्व होते आहे, आणि त्यांना सर्वांना थँक्यू आहे ज्यांनी आपल्याला तेवढा मानसन्मान दिला. तर या व्हिडिओमध्ये कुठली व्हिडिओ, कुठलं मंडळ काही आवडलं ते तुम्ही मला नक्की कळवा. ते जर तुमच्या जवळ असेल तर तिकडे तुम्ही जाण्याचा नक्की प्रयत्न करा. माझा आज आवाज बसला आहे, जराशी बुबडी माझी वळते, खोकला वगैरे, सर्दी वगैरे, म्हणून जरा समजून घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.